भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिटी विनायक हिरो इथं। फोन 2-21-25-22-23। 52% आरक्षणाला धक्का लागणार नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती, तर एसईबीतून दिलेला आरक्षण टिकणार नाही छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या 52% आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। मात्र आरक्षण कोणत्या प्रवर्गातून देणार, त्याची टक्केवारी किती असणार यासाठी आधी अहवाल सादर करा यावर विरोधक अडून बसले आहेत, त्यामुळे आज विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। किंवा 52% आरक्षण ज्या लोकांना आज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वाटेकरी करण्याचा कुठलाही विषय नाहीये। आपण जे या ठिकाणी सांगितलं खरं आहे की ज्या चर्चा चालल्या माध्यमांचा तो अधिकार आहे, पण तरी देखील मला असं वाटतं की विशेषतः 1-2 माध्यमांमध्ये ज्या स्तरातल्या चर्चा चाललेल्या आहेत त्या माध्यमांनी देखील याचा विचार केला पाहिजे की आपल्याला समाज जवळ आणायचा आहे की समाजामध्ये भांडणं लावायची आहेत। कारण एक्सपर्ट नाही आहेत, ज्यांना समजत नाही आहे, 4 माणसंही पाठीमागे नाही आहेत, अशी माणसं देखील जाऊन तिथे विविध समाजांच्या बद्दल ज्या प्रकारची वक्तव्य करतायत ती योग्य नाही आहे। पण आता शेवटी ते माध्यमांनी ठरवायचं आहे, त्यांना पूर्ण मोकळीक आहे। दुसरा या ठिकाणी आपल्याला हा देखील विषय मी सांगू इच्छितो की आज जो मोर्चा आलाय त्यांना मी बोलवलंय, फक्त त्यात एकच वस्तुस्थिती मला स्पष्ट करायची आहे की मागच्या मोर्चानंतर काहीच झालं नाही, हे योग्य नाही। उलट एका जिल्ह्यामध्ये फक्त म्हणजे बाकी एकूण मी तुम्हाला आकडेवारी देईन, एकाच जिल्ह्यामध्ये 32,000 दावे आम्ही निकाली काढले, रेकॉर्ड स्पेंड। आणि आता केवळ तेच दावे राहिलेले आहेत की ज्या दाव्यांमध्ये असा आक्षेप घेण्यात आलाय, आपल्याला माहिती आहे कायदा 2005 आहे म्हणजे 5 पूर्वीचे दावे आहेत, आता ज्याच्यामध्ये हे आक्षेप घेण्यात आलेले आहे की 2005 नंतरचे दावे आहेत ते राहिले आहेत। आणि दुसरा आता जो काही वादाचा मुद्दा झालाय तो असा आहे की त्यांचं मत असं आहे की वन विभागाने दावे तर आमचे क्लिअर केले, पण ते करताना आमचा जो समजा 5 एकर जमीन असेल तर 3 एकर दिली, 4 एकर असेल तर 2 एकर दिली। त्यामुळे आम्ही जेवढी जमीन आमच्या अतिक्रमणाखाली आहे ती सगळी 5 हेक्टर पर्यंत आम्हाला देता येते ती सगळी देण्यात यावी, आणि त्याही संदर्भात राज्य सरकारने, आणि हे वस्तुस्थिती आहे, मी देखील मग त्याची पडताळणी केली तर लक्षात आलं माझ्या की काही ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांच्याजवळ जी जमीन आहे नियमानुसार ती सगळी दिली पाहिजे, त्याच्याऐवजी कमी जमीन त्या ठिकाणी दिली आहे, त्याचेही मी आदेश दिलेले आहेत। तथापि आज त्यांचं म्हणणं समजून घेऊन आणि त्यातनं निश्चितपणे राज्य सरकार मार्ग काढेल। शिवाय उद्या गुरुनानक जयंती, त्यानंतर शनिवार आणि रविवार असल्यामुळे आता सभागृहाचं कामकाज थेट सोमवारी सुरू होणार आहे। मराठा आरक्षण अहवालाबरोबर धनगर, मुस्लिम आरक्षण, दुष्काळ आणि मुंबईत धडकलेला शेतकरी मोर्चा यावरूनही विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला। दुष्काळ घोषितच झाला नाही तर चर्चा कशावर करायची असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली मात्र त्यांचं समाधान झालं नाही, परिणामी विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं। असं भुजबळ साहेब आपण जे सांगितलं, मुळातच आपण ज्या जजमेंटनी 50% सिलिंग टाकलं, आपण सांगितलं खरं आहे 50% सिलिंग हे संविधानात नाही आहे, 50% सिलिंग एका जजमेंटने टाकलेलं आहे। त्याच जजमेंटमध्ये पुढे असं म्हटलंय की आम्हाला माहिती आहे की भारत एक कॉम्प्लेक्स अशा प्रकारची रचना आहे, याच्यामध्ये विविध प्रकारचे लोक आहेत, विविध प्रकारच्या संस्कृती आहेत, विविध क्षेत्राचे विविध प्रश्न आहेत, आणि त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी असं वाटलं की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन आहे तर ती एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन दाखवून अशा प्रकारे करण्याचे अधिकार हे त्यांनी दिलेले आहेत, त्याच जजमेंटने दिलेले आहेत। आणि त्याच्याच आधारावर कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे कर्नाटक चाललेला आहे, त्याच्या आधारावर चाललेला आहे, त्यामुळे असं मानण्याचं कुठलंही कारण नाही आहे। आणि आपण मला एक सांगा की आता यापूर्वी आपण ज्यावेळेस अशाच प्रकारचा ऑर्डिनन्स हा मागे आपलं सरकार असताना काढला होता, तो ऑर्डिनन्स स्टॉकडाऊन झाला, तो स्टॉकडाऊन झाल्याचं प्रमुख कारण त्यांनी हे सांगितलं की हेच जे जजमेंट आहे म्हणजे ज्या जजमेंटनी 50% सिलिंग टाकलं, ज्या जजमेंटनी हे सांगितलं की एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन सांगा, त्या जजमेंटनी हे देखील सांगितलं की एखाद्या समाजाला जर आपल्याला आरक्षण द्यायचं असेल तर सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस हा त्यांचा तुम्हाला साक्षांकित करावा लागेल,